काय आंदोलन आहे आपलं आणि काय भूमिका असणार आहे आपल्या आंदोलन? महाराष्ट्रभरामध्ये उच्च न्यायालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला एक सुमोटो बजावण्यात आला आणि तो आहे गायरानी शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करण्याच्या संदर्भामध्ये। महाराष्ट्र शासनाने ग्राउंडवरील पुनर्पडताळणी केली नाही। महाराष्ट्रभरामध्ये 2,22,153 इतक्या लोकांना नोटिसा बजावल्या, यामुळे साधारणतः 10 ते 12 लाख लोक बेघर होतील, भूमिहीन होतील आणि एवढा मोठा प्रश्न उद्भवेल। त्याच विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 40,000 हा आकडा जातोय आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या 40,000 जनतेला रस्त्यावर न येऊ देणं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभरात जे आंदोलन चालू आहे, तर आज आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलेलो आहोत। पण जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन हे पालकमंत्र्यांच्या दबावाखाली आम्हाला रस्त्यात थांबवून आहेत। येत्या काही काळातच जर पालकमंत्री इथे पोहोचले नाही तर नक्कीच आम्ही ठरवल्याप्रमाणे इथून कूच करू आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊ। या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील साहेब, हे ह्या ठिकाणी त्यांच्या राजकीय गुंडगिरीचा दबाव आमच्यावर टाकत आहेत। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही 23 तारखेला जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, रामानगर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, जळगाव शहरातील 4 पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेलं आहे। तसंच धरणगावचे जे पी आहेत त्यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही 26 तारखेला आम्ही तुमच्याकडे निवेदन द्यायला येणार आहोत। परंतु पालकमंत्र्यांच्या गुंडगिरीमुळे आम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। या गोष्टीचा आधी मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि जर 10 मिनिटात जर या ठिकाणी जर पालकमंत्री आले नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही हा मोर्चा इथून पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरून निघणार नाही। हा जो लढा आहे हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोर गरीब जनतेच्या हितासाठी आहे। बाबासाहेब आंबेडकर मागे बनो, पालकमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो, तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, ना तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे, छीन के लेंगे, छीन के लेंगे, पंचायत गुजरा गणेशा आगे बढ़ो हमारे साथ है। चल 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 चल।